स्वाती शिंदे आहेत, पलवान काय सांगाल टीव्हीएस गाडीचे मालक ठरला? खूप छान वाटतंय दीपालताईंनी आज इतका छान स्टेज उपलब्ध करून दिला मुलांसाठी, खूप छान वाटतंय. पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये की मुलींना इतकं छान स्टेज उपलब्ध करून दिलं दीपालताई, त्याच्याबद्दल मी दीपालताईंची खूप मनापासून आभारी मानते. वाटलं होतं का वा टीव्हीएस गाडी आपण मिळू शकाल, आणि घरच्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे गाडी बघितल्यानंतर? घरची माझ्या तरी खूप खुश होतील, दीपालताईंचे तर घरची माझ्या मनापासून आभार मानतील की महिलांना पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये गाडी बक्षीस ठेवलं, त्याबद्दल मी दीपालताईंचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पलवानांनी टीव्हीएस मिळवलेली आहे तर सुवर्ण पदकाची मान करे ठरलेली आहे. मंडळी फायनलची कुस्ती आहे, पहलवान साक्षी विरुद्ध स्वाती शिंदे अशी ही कुस्ती असणार आहे. साक्षी हे सांगली जिल्ह्याच्या असून तर कोल्हापूरचे स्वाती शिंदे आहेत. दोन गुणाची कमाई स्वाती शिंदे, आणि पलीकडे आहे ते सांगलीचे साक्षी हे वसंतदादा कुस्ती संकुल. चंदनशिवे व्यवस्थाच्या कन्या आहेत साक्षी चंदनशिवे, आणि स्वाती शिंदे हे इंटरनॅशनल पहलवान आहेत. दादा लवटे मुरगुड या तालमीमध्ये सराव करतात, यांच्या मार्गदर्शनाखाली बसतात. सहा गुणाची कमाई झालेली आहे पहलवान स्वाती शिंदे यांची. स्वाती शिंदे कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात. 53 किलो गटाची लढत, 53 kg वजन गट चालू आहे या ठिकाणी. ब्लू कॉस्ट्यूम पहलवान स्वाती शिंदे, रेड कॉस्ट्यूम साक्षी. महिला महाराष्ट्र केसरी 2023 समिती खासबाग मैदान कोल्हापूर. 10 गुणाची कमाई झालेली आहे स्वाती शिंदे यांची टेक्निकल फाऊल. 0-10 असं गुणफलक आहे. या ठिकाणी विजेत्या पहलवानांचा सन्मान करण्यात येत आहे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते. पहलवान क्रॉस हुआ थोडं. झालेल्या कुस्तीमध्ये पहलवान स्वाती शिंदे जे मुरगुडचे आहेत सुवर्ण पदकाचे मानकरी आहेत, आणि टीव्हीएस गाडी मिळणार आहे.